आपण लॉन्ग टेल कास्टॉन शिकणार आहोत. दोन सुयाच्या विणकामामध्ये आपल्याला सुरुवातीला काही टाके घालून घ्यावे लागतात. आपण निटेड कास्टॉन एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. त्या लॉन्ग टेल कास्टॉनमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला जेवढे टाके घ्यायचे आहेत, समजा मला एक 10 टाके घ्यायचे असतील, उदाहरणार्थ धरूयात आपण 10 टाके घ्यायचे आहेत, 10 टाके लागण्यासाठीची किती यान आपल्याला लागेल हे आपण कसं काउंट करायचं, तर थोडी यान गुंडाळून घ्यायची, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे 10 टाक्यासाठी एवढी यान मला लागणार आहे हे कळलं मला. अजून थोडीशी सोडून द्यायची आणि इथे आपण स्लिप नॉट घालून द्यायची. तर स्लिप नॉट घालण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता. आता ही जेव्हा स्लिप नॉट आपण घालून घेतो त्यावेळेस हा जो टेल एंड आहे तो आपल्या बाजूला आणि वर्किंग यान दुसऱ्या बाजूला असं ठेवून स्लिप नॉट सुईवर घ्यायची. त्यानंतर आता ही आपली यान इथे आपल्याला अशी दिसते, बरोबर. ही अशा प्रकारे हातात घ्यायची यान. कशी घ्यायची? ह्या यानमध्ये, ह्या दोन स्ट्रँड्समध्ये आपलं पहिलं बोट आणि अंगठा असा घालून या माग करंगळीने दोन्ही यान धरून ठेवायच्यात आपल्या. स्लिप नॉट फार घट्ट पण नाही सुईवर घ्यायची आणि फार सैल पण नाही घ्यायची. आता अंगठ्याच्या या बाजूने सुई आत घालायची. अंगठ्यावर कुठली आहे? आपली टेल एंड आहे आणि वर्किंग यान ही आपल्या पहिल्या बोटावर आहे. अंगठ्याच्या आतल्या बाजूनी घ्यायची आणि वर्किंग यान घेऊन सोडून द्यायचं, बरोबर. परत एकदा पाहूयात. असा हा व्ही तयार होतो, बरोबर. हा व्ही तयार झाला की इकडचा एक लूप अंगठ्यावर तयार झालाय आणि एक हाफ लूप आपला पहिल्या बोटावर तयार झाले. तर अंगठ्यावरच्या लूपच्या आतमध्ये घ्यायचं आणि या लूप पहिल्या बोटाच्या पहिल्या लूपचा जो फर्स्ट स्ट्रँड आहे तिथून वरून खाली जायचं आणि याच्यावरनं तो काढून घ्यायचा. यालाच दुसऱ्या प्रकारे असं घालता येतं आपल्याला. हे करायचं घ्यायचं आणि हे साधं आपण ही सुईवर जसं घेतो तसं आणि हे नीट करायचं, सोडून द्यायचं. परत हे असं याच्यावर घ्यायचं आणि सोडून द्यायचं. हे अशा प्रकारे घेऊ शकतो. सोपी पद्धत आहे ती अशी. अंगठ्याच्या या बाजूने घ्यायचं पहिल्या बोटाचं आणि इथे. तर किती टाके झालं? तर ही पहिली स्लिप नॉट आहे, हा आपला टाका आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 टाके झालेत आपले. परत एकदा पाहूयात. स्लिप नॉट घालून झाल्यावर अशा दोन स्ट्रँड राहतात. लॉंग टेल कास्ट ऑन असं का म्हणायचं याला? कारण ही लांब असते, जी टेल एंड आहे लोकरीचा तो लांब असतो आणि ही वापरून आपण टाके सुईवर घेत असतो. हे जास्त युजफुल आणि जास्त चांगलं आहे. खूप स्ट्रेची नसलं तरी खूप टाईटही कास्टॉन नसतं हे आणि सुंदर दिसतं दिसायला हे कास्टॉन नंतर. तर या दोन्हीच्या मधून बोट घालायचं आहे, असं दोन्हीच्या मधून बोट घालायचं. या दोन्ही यान आपण खाली दोन्ही स्ट्रँड्स तसे खाली पकडणार आहोत आपल्या करंगळीने धरून ठेवायचे किंवा 2-3 बोटांनी धरून ठेवायचे कसेही. इथे हे धरून ठेवूयात आपण इथे आता असे, बरोबर. आणि आता हा असा इथे घेतलेला आहे. एक लूप अंगठ्यापाशी तयार झाला, एक लूप पहिल्या बोटापाशी तयार झाला. आता हा जो लूप तयार झाला आहे याला दोन स्ट्रँड आहेत, एक हा स्ट्रँड आहे आणि हा स्ट्रँड आहे आपल्याकडच्या बाजूचा आणि आपल्यापासून लांबचा असेल. तर आपल्याकडच्या बाजूच्या स्ट्रँडला सुई खालून वर घ्यायची
आणि आपला हात थोडासा फिरवून घ्यायचा. त्यानंतर पहिल्या बोटाचा जो पहिला स्ट्रँड आहे त्याला वरून खाली घ्यायचंय आणि परत त्या अंगठ्याच्या लूपमधनं ते बाहेर काढून घ्यायचे. पाहूयात, हळूहळू पाहूयात. आपण हे धरून घेतलं असं, खालच्या बोटांनी धरलंय, अंगठ्याकडच्या लूपमध्ये खालून वर, पहिल्या बोटाच्या पहिल्या स्ट्रँडच्या वरून खाली आणि अंगठ्याकडच्या लूपमधनं परत काढून घ्यायचं. म्हणजे वर्किंग यांनी टाका तयार झाला आणि जी खालची खालचे ओळ आहे ते हाफ लूप्स जे बम्प्स जे दिसतात आपल्याला हे टेल एंडनी तयार झाले. जसं प्रॅक्टिस करू तसं समज जातं ते नंतर आपल्याला.